भक्ताभिमानी गणराज एक क्षेत्रे मढाख्ये वरद प्रसन्नः यस्तिष्ठति श्री वरदो गणेशः विनायकस्त प्रणमामि भक्त्या। भक्तांविषयी अभिमान बाळगणारा गणांचा अधिपती श्री वरद विनायक। अष्ट विनायकांपैकी एक म्हणजेच हा महडचा श्री वरद विनायक। दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा अष्ट विनायक। गणेशोत्सवानिमित्त यावेळी आम्ही आलोय रायगड जिल्ह्यातील महड या गावी। महड हे गाव प्रसिद्ध आहे ते म्हणजे अष्ट विनायकापैकी एक असणाऱ्या वरद विनायकासाठी। तर आपण या वरद विनायकाचं दर्शन तर घेणारच आहोत, त्याचबरोबर हे गाव कसं आहे ते देखील पाहणार आहोत। चला अष्ट विनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा अष्ट विनायका। रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यामधल्या महड गावात श्री वरद विनायक विराजमान आहेत। नवसाला पावणारा वरद विनायक म्हणजे भक्तांचं श्रद्धास्थान। महड गावाती महशूर वरद विनायकाचं तिथ एक मंदिर मंदिर लई साधसुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी। पूर्वाभिमुख असलेलं हे वरद विनायकाचं मंदिर पूर्वी एखाद्या कौलारू घराप्रमाणे होतं। आता मंदिराचा कायापालट झालाय। मंदिराच्या चारही बाजूंना हत्तीच्या सुरेख मूर्ती कोरलेल्या आहेत, तर उत्तरेला गोमुख आहे। इथेच तो अखंड दगडाचा कोनाडा आहे ज्यात प्रथम श्रींचं वास्तव्य होतं। मंदिराच्या घुमटावर सोनेरी रंगाचा कळस असून त्याच्या वरच्या बाजूला नागाची नक्षी आहे। पाठीमागे पश्चिमेस देवाचं तळ दिसून येत। मूर्तीगणाची पाण्यात मिळ त्यानं बांधलं तिथ देऊळ दगडी महिरप सिंहासनिया प्रसन्न मंगल मूर्ती हो वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो जी जी नदी। गाभाऱ्यात प्रवेश करता क्षणी सिद्धिरिद्धीच्या कोरीव आणि दगडी मूर्ती नजरेचा ठाव घेतात। दगडी महिरपी नक्षीदार सिंहासनावर वरद विनायकाची ही मूर्ती विराजमान असून हे लोभस रूप पाहून सारे जण त्याच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत। बाप्पाच्या जवळ जाऊन पूजा करता येत असल्यामुळे भाविकांना एक प्रकारे आत्मिक समाधान लाभतं। वरद विनायकाच्या सिंहासनावर दोन हत्ती आणि मध्ये देवी कोरण्यात आली आहे। गणेशाची मूर्ती थोडी वेगळी असून ती डाव्या सोंडेची आहे। या मनोवांछित वर देणाऱ्या वरद विनायकाच्या मंदिरातला नंदादीप गेली 107 वर्ष अव्याहत तेवत आहे। रायगडच्या महड या गावात या मंदिराचं वास्तव्य असून तळ्याच्या भोवती या मंदिराच्या परिसरातच एक सुंदर तलाव देखील आहे आणि हे हेमाडपंथी एका दगडातून कोरलेलं मंदिर आहे। जर तुम्ही बघितलं तर मंदिराचं अन्य बांधकाम आम्ही विश्वस्त मंडळाने केलं आहे, पण आम्ही जो गाभारा आहे तो तसाच्या तसा ठेवलेला आहे, त्यामुळे पुरातन काळाची जपणूकसुद्धा आम्ही त्यातून केली। महडच्या वरद विनायकाच्या देवालयाची स्थापना वेदप्रसिद्ध गृत्समद ऋषींनी केली अशी आख्यायिका आहे। गणनाम त्वाम गणपतीम हवामहेम या ऋचेला सिद्ध करणारा आणि ऋग्वेदातील दुसरं मंडल रचणारा हा मंत्रद्रष्टा ऋषी म्हटला जातो। त्यानं विनायकाची खडतर तप करून आराधना केली तेव्हा श्री विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला आणि वर माग म्हणाला। गृत्समदानं स्वतःची शुद्धी आणि आपल्या तपश्चर्येच्या स्थानी देवाचं कायमचं वास्तव्य अशा दोन गोष्टी मागितल्या। श्री विनायकानं गृत्समदाच्या दोन्ही गोष्टी मान्य करून तो त्या अरण्यात स्थिर झाला। ते अरण्य म्हणजे महडचा आजचा भूभाग। गृत्समद ऋषी हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक आहे, त्यामुळे या स्थानाला महत्व प्राप्त झालंय। श्री वरद विनायकाची स्वयंभू मूर्ती 1690 मध्ये श्री धोंडू पौडकर यांना तळ्यात सापडली होती। तळ्याजवळच गावदेवीचं देऊळ आहे।
त्या ठिकाणी काही काळ ही मूर्ती ठेवण्यात आली. त्यानंतर 1725 मध्ये वरद विनायकाचं देऊळ बांधण्यात आलं. त्यासाठी पेशव्यांचे सुभेदार रामजी बिवलकर यांनी पुढाकार घेतला होता. या मंदिराला छत्रपती शाहू महाराज आणि पेशव्यांनी सनद दिली होती. भाविकांसाठी श्री गणपती संस्थाननं अन्नछत्र, भक्त निवासाबरोबरच अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या या वरद विनायकाची ख्याती साता समुद्रापार पोहोचली आहे. गणेशाच्या दर्शनासाठी राज्यातून, देशभरातूनच नाही तर परदेशातूनही भाविक हजेरी लावतात. महडमधल्या वरद विनायकाचं दर्शन घेण्यासाठी फक्त देशभरातूनच गणेश भक्त येत नाहीत तर परदेशातूनही अनेक गणेश भक्त जे आहेत ते या महडमध्ये येत असतात आणि बाप्पाचं दर्शन घेत असतात. असेच काही अमेरिकेहून आलेले गणेश भक्त आपल्यासोबत आहेत. यू जस्ट विजिटेड द टेम्पल, व्हॉट यू विल से? I feel very fortunate for being able to worship this morning and that this will provide good vibes and spirituality around our work today. Any wish? Just for health and health. आणखी काही आपल्या सोबत गणेश भक्त आहेत, परदेशी गणेश भक्त, त्यांच्याशी बोलूया. What will you say? I'm thankful to be able to worship this morning and be able to see Lord Ganesh and offer my blessings and very fortunate to be here and What do you have to say about this overall place and this village? It's very beautiful and it's really neat and just in it's very cool. Okay. यांच्या सोबत काही इथले स्थानिक रहिवासी आहेत जे आपल्या सोबत बातचीत करतील. अनेक परदेशी भक्त जे आहेत ते या ठिकाणी येत असतात, त्याबद्दल काय सांगा? परदेशी भक्त आमच्याबरोबर येत असतात आणि आमच्याकडे बेसिकली आत्ता आलेले जे गेस्ट आहेत हे अमेरिकेतनं आलेले आहेत. यांच्या रिक्वेस्टनुसार आम्ही त्यांना इकडे दर्शनासाठी आणलं. आपल्याकडची संस्कृती आणि आपले जे काही संस्कार आहेत त्या बाबतीत माहिती देण्यासाठी आम्ही त्यांना इकडे हे मंदिर दाखवलं आणि आपल्या अष्टविनायकापैकी वरदविनायकाचं काय महत्त्व आहे ते आम्ही त्यांना सांगितलं. तर हे त्यांना खूप आनंद झाला या ठिकाणी येऊन. अष्टविनायका तुझा महिमा कसा. आत्मिक समाधान, सुखशांती मिळावी यासाठी वरद विनायकाच्या दरबारात भाविक भक्तगण मोठ्या संख्येनं नतमस्तक होतात. माघी गणेशोत्सव, अंगारकी चतुर्थी, भाद्रपद चतुर्थीला भाविकांची ही संख्या हजारोंच्या घरात असते. अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या वरद विनायकाच्या दर्शनासाठी अगदी दुरून दुरून भाविक जे आहेत ते महडमध्ये येत असतात. असेच काही भाविक जे आहेत, गणेश भक्त जे आहेत, ते माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशीच बातचीत करतो आहे. तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय सांगाल? मी पुण्यावरून आलो आहे. उज्ज्वल नाव आहे माझं आणि ही माझी मिसेस रुपाली. आम्ही अष्टविनायक दर्शन यात्रेसाठी आलेलो आहे. अष्टविनायकाची जागृत देवस्थान असतात त्याच्यामुळे आपल्याला देवाचं भक्ती मिळते आणि चांगलं मनाला प्रसन्नता वाटते. बरं, तुम्ही काय सांगाल? अष्टविनायकाचं कृपेपैकी एक असलेले महड खूप जाज्वल्य देवस्थान आहे आणि माझी गणपतीवर खूप श्रद्धा आहे त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो. जागृत देवस्थान म्हणून या वरद विनायकाची ख्याती आहे किंवा इच्छापूर्ती गणेश म्हणून. तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय सांगाल? मी गाव माझा खामदे मुरुड तालुका तिथून आलेलो आहे. इथले अष्टविनायकापैकी एक वरदविनायक देवस्थान आहे आणि ते नवसाला पावणार आहे आणि इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आहे आणि माझं पूर्ण पूर्वीपासूनच माझं दैवत आहे आणि मी हे एक शांतता मिळतो. दर्शन घेतल्याने मनाला शांती मिळतो आणि ऊर्जा येतं, म्हणजे काम करण्याला स्फूर्ती येतं. नक्कीच अनेकांना या ठिकाणी येऊन समाधान मिळतं, ऊर्जा मिळतो, आनंद मिळतो. तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय सांगाल? माझं नाव सोनाली आहे, सोनाली घोरपडे. ह्या माझ्या सासूबाई आहेत. आम्ही पुण्याहून आलो आहेत. इथे आम्ही अष्टविनायकच्या दर्शनासाठी आलो प्रसन्न आणि अतिशय फार प्रसन्नता वातावरण असते प्रत्येक ठिकाणी. इथे पण छान अष्टविनायक, म्हणजे इथे एक असं आहे महडच्या इथे की जर आपली काही इच्छा असेल तर आपण त्या मुशाच्या कानात सांगायची आणि ती पूर्ण होईल अशी इथली ख्याती आहे. हां, तुम्ही काय म्हणाल? मी कुलदीप शुक्ला नागपूरवरून आलेलो आहे.
मी अष्टविनायक दर्शनासाठी इथं आलेलो आहे. अष्टविनायक दर्शन केल्याने आपले सगळे मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्य आपलं चांगल्यानं जाते, त्यासाठी मी आलेलो आहे इथे. मावशी, तुम्ही काय सांगाल, तुम्ही या सगळ्या मंदिराच्या गाभाऱ्यात आला, दर्शन घेतलं, काय म्हणाल? मी वंदना दिकोंडा, मी पुण्याहून आलेले पर्पल ट्रॅव्हल करून. आणि मी असा अष्टविनायक बराच वेळा आहे, माझी आठवी खेप आहे, आठव्यांदा मी आलेले इथं असे. आणि हा वरद विनायक आहे ना, म्हणजे मला तरी मी मागेच 2 महिन्यापूर्वी गेले, मी सहज म्हटलं की मला पुन्हा तुझं दर्शन होऊ दे. मी अक्षरशः 2 महिन्यात परत आलेली आहे, त्यामुळे मला असं भारावून गेल्यासारखं झालं या मंदिरात आल्यावरती. आपण या सगळ्या गणेश भक्तांच्या प्रतिक्रिया ऐकतोय, वेगवेगळ्या भावना, आकांक्षा, आणि या सगळ्याच्या दृष्टीने एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान मिळवण्यासाठी सगळे या वरद विनायकाच्या चरणी माथा टेकवत असतात. आपली मनोकामना जी आहे ती पूर्ण हो अशी इच्छा या इच्छापूर्ती गणेशाच्या समोर व्यक्त करतात. अशा या अलौकिक वरद विनायकाच्या महड नगरीत गणेश भक्तांची नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. या ठिकाणी आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत या गावचं मार्केट कसं आहे, शिवाय तरुणाई आणि महिला गावाबद्दल काय बोलतात. महड रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातलं निसर्गसंपन्न गाव. गावाची लोकसंख्या 600-700 आसपास. ध्यानधारणा आणि ईश्वरोपासनेसाठी श्री वरद विनायकाचा हा परिसर अतिशय रम्य आहे. पावसाळ्यात तर महडची शोभा अवर्णनीय असते. केवळ भाविकच नाही तर परदेशी पक्ष्यांनाही या महड नगरीची भुरळ पडल्याचं दिसतं. गाव लहान असलं तरी आता हळूहळू ते विस्तारू लागलंय. इथली नवीन बांधकामं त्याचंच द्योतक. मंदिर परिसराला नेहमी जत्रेचं स्वरूप आलेलं असतं. दिवसाकाठी हजारो गणेश भक्त चिंतामणीच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या येण्यानं गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाची चिंता काही प्रमाणात मिटते. भात शेतीबरोबरच भाजीपालाही महडमध्ये घेतला जातो. महड हे लहानसं गाव आहे आणि या गावामध्ये रोजगाराच्या ज्या काही संधी उपलब्ध झालेल्या आहेत किंवा जी काही बाजारपेठ वसलेली आहे ती वरद विनायकामुळे वसलेली आहे. आणि त्याच बाजारपेठेमध्ये आपण आहोत आणि आपण पाहू शकता की वेगवेगळ्या वस्तू असतील किंवा बाप्पाशी संबंधित ज्या काही गोष्टी असतील या सगळ्यांची बाजारपेठ जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि वर्षभर जी आहे ही बाजारपेठ इथल्या स्थानिकांना रोजगार जे आहेत ती पुरवत असते. इथले स्थानिक जे आहेत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशीच बातचीत करतोय. काय सांगाल या बाजारपेठेविषयी? ही बाजारपेठ म्हणजे फार पहिले असून जुनेपासून पहिले काहीच नव्हतं, पण आता हे गेले 20 वर्षे ही बाजारपेठ खूप मोठी झाली. त्यामुळे देवा भाविक सारखे येत असं गणपतीमुळे, गणपती नवसाला पावलेलेच आहेत, त्यामुळे ही बाजारपेठ भरपूर चालते, लोकांना रोजगार मिळतो. रोजगाराचं सर्वात मोठं जे साधन असेल गावामधलं ते हेच असेल, हेच आहे धंद्यामुळे लोकांना रोजगार रोज हमेशा मिळते. मुंबईला आता माळांतर रोजगारी होती, पोटापाण्याचं सगळं व्यवस्था होतं याच्यावरती. वर्षभरात कुठल्या काळामध्ये सगळ्यात जास्त जो आहे तो इथे बाजारपेठेमध्ये उलाढाल होते किंवा जी काही खरेदी विक्री होते? ते असं आहे की पर्यटक मे महिन्याच्या सुट्टीमध्ये किंवा एप्रिलपासून म्हणजे ते सुरूच होतं धंद्याचं, म्हणजे त्या टायमाला खूप गर्दी असते. तारीख महिन्यातून अशी चतुर्थी येते किंवा अंगारकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी येते, परत माघ महिन्यामध्ये आपला उत्सव असतो, ते 5 दिवसाचं भरपूर धंदा होतो. म्हणजे तुम्हाला हे विचारायचं आहे की म्हणजे ही बाजारपेठ आपण पाहतोय पण त्या व्यतिरिक्त शेती किंवा इतर कुठलं रोजगाराच्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी? इथे शेतीसुद्धा काही ग्रामस्थ शेती करतात. काही लोकांना मुख्य व्यवसाय हा इथला दुकान आहे, हार नारळ वगैरे प्रसाद. साधारण दिवाळी मे महिना भाविक जशी सुट्टी असते वेकेशन त्याप्रमाणे भाविक येत असतात, त्यामुळे इथला रोजगार वाढतच चालला दिवसेंदिवस. आणि जशी सुधारणा होते तर तसे भाविकांचा ओघ वाढला, त्यामुळे इथे बाजारपेठेत पण भरभराट होत चालले. या बाप्पाच्या नगरीतल्या तरुणाईला महडविषयी कौतुक आहे. या धार्मिक स्थळाला आणखी महत्व प्राप्त व्हावं अशी इथल्या तरुणांची इच्छा आहे. गावाबद्दल सांगायचं झालं तर एक आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही या महड गावामध्ये वसलेलो, म्हणजे जन्म घेतलेला आहे.
जर आम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी गेलो तरी आम्हाला सांगायला पण अभिमान वाटते की आम्ही अष्टविनायक क्षेत्र महड इथले रहिवासी आहोत. आता जर बघितलं गावामध्ये सुखसुविधा भरपूर काही आहेत. आज एक चांगली बाजारपेठ आहे गावामध्ये. इतर लोकांना काही जरी लागलं तर गावामध्ये सोयीसुविधा उपलब्ध होतात. वरद विनायकाच्या महड गावात स्त्री शक्तीचा महिमा दिसून येतो. सगळ्याच कामात त्या अग्रेसर असून बचत गटाच्या माध्यमातूनही सक्रिय आहेत. आपल्या गावाचा सार्थ अभिमान असल्याचं त्यांच्या बोलण्यातून वारंवार स्पष्ट होतं. महड गावातील महिला माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी मी बातचीत करतोय. काय सांगाल, वरद विनायकाचं गाव म्हणून तुमचं हे सगळं गाव प्रसिद्ध आहे, तुमच्या गावाविषयी काय सांगाल? मी कल्पना किशोर पाटील, मी मड येथे राहते. आमच्याकडे खूप मंदिरात खूप गर्दी होते आणि रांगा वगैरे भरपूर लागतात. आणि इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होते. सगळ्या लेडीज महिला सगळ्या व्यवस्थित राहतात. आणि आमच्या गावाची वस्ती छोटी आहे थोडी, खूप गर्दी वगैरे होते आणि माणसं भरपूर मेहनती आहेत आणि सगळे कार्यक्रम वगैरे करतात. आजी तुम्ही काय सांगाल, कारण 20-25 वर्षापूर्वी एवढ्या मोठ्या संख्येने लोक तुमच्या गावाकडे येत होते का, आणि या 20-25 वर्षात चित्र बदललं आहे का गावचं? मी मडमध्ये राहते. माझ्या यांनी एवढी गर्दी नव्हती, 20-25 वर्ष झाली एवढी गर्दी नव्हती. पण आता भाविकाला येतात आणि आता तरुण मंडळी निघाले ती सर्व मजा करतात. उत्सव होतो जोरात, तरुण मंडळी जिकनं तिकनं जमा होत्यात, गणपतीचा जे जे करतात आणि खूप गर्दी होते. आमच्या दुकाना बिकानावर चिकार धंदे होतात, लाईन लागते. आणि सोया पण चांगल्या केलेल्या आहेत, पाण्याच्या दवाखान्याच्या ह्याच्या सोया जिथल्या तिथे केलेल्या आहेत. आमचा महडचा वरद विनायक गणपती स्थान हा मुंबई पुणे हायवेवर असल्यामुळे आमच्या गणपतीला खूप उत्साह आहे. आणि यापुढे आता खूपच गर्दी व्हायला लागली. या पहिल्यापासून आम्ही जेथे इथे राहत होतो पण एवढी गर्दीचं स्थान नव्हता. आता ती तरुण मंडळी निघाली त्यामुळे ते उत्सव साजरे करतात, त्याच्यामुळे इथे खूप गर्दी वाढली. आणि भाविक लोक पण पहिला दर्शन महड गणपतीचं होतं वरद विनायकाचं, त्यामुळे भाविक लोक परवी इथे येतात, त्यामुळे जास्तच अभिमान आम्हाला त्याचा वाटतो. आणि आमची गावातील लोकसुद्धा गणपती स्थानामुळे खूप सुधारणा झाली. तर असा हा वरद विनायक आणि त्याच्या महड गावचा महिमा. लोभस्मूर्ती, आपुलकीनं होणारं स्वागत, निसर्ग सौंदर्यानं नटलेला परिसर तुम्हाला नक्कीच भावेल, यात शंका नाही. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.